नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे सी एस सी अपडेट या चॅनलवर. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता म्हणजे बरेचसे माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी या ठिकाणी सी एस सीचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यांना असं वाटलं की आता सी एस सी आय डी कधी येणार, आपण तर रजिस्ट्रेशन केलं 15 ते 20 दिवस झाले, काही न महिना झाला सी एस सी रजिस्ट्रेशन करून, पण आणखी त्यांना डिजीमेल किंवा सी एस सीचा आय डी आणि पासवर्ड आलेला नाही. तर याची जी इन्फॉर्मेशन आहे मीच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जसं की रजिस्ट्रेशन केलं असेल, ठीक आहे, तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन वगैरे केलं असेल, तुम्हाला अशा पद्धतीची एक प्रिंट पण आली असेल ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हा ॲप्लिकेशन नंबर आला असेल, तुम्ही ॲप्लिकेशन स्टेटस वगैरे चेक करत असाल, पण या ठिकाणी जे आहे ते फक्त म्हणत असेल की तुम्ही तुमच्या मेलवर तुम्हाला त्या ठिकाणी डिजीमेल टाकला जातो, चेक करीत राहा तुम्ही मेलला, ठीक आहे, अशा पद्धतीचं तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जातं. पण या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला जर महिना झाला असेल, ठीक आहे, महिना झाला असेल आणि सध्या जर का तुम्हाला डिजीमेल पण नाही आला आणि सी एस सीचा पासवर्डसुद्धा नाही आला, तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो हा जो मेल आहे म्हणजे की जीमेल आहे, या ठिकाणी अशा पद्धतीचा आहे. तुम्हाला पहिल्यांदा डिजीमेल येतो, त्यानंतर डिजीमेलमध्ये 3 दिवसानंतर तुम्हाला असा या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी तुम्हाला सी एस सीचा आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी 3 दिवसानंतर येतो, ठीक आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला डिजीमेल येतो, डिजीमेल आल्याच्यानंतर कन्फर्म झालं की तुम्हाला सी एस सीची आय डी ही मिळणार आहे. काही जणांना डिजीमेल आलेत पण ते ओपन होईनात, ते कसं आहे ती प्रोसेस जी आहे डिस्ट्रिक्ट मॅनेजरकडे होत नाही, ते अप्रूवल वगैरे जे आहे डिस्ट्रिक्ट मॅनेजर करत नाहीत. बरेच जण डिस्ट्रिक्ट मॅनेजरला कॉल करायलेत की सर आमचं आणखी झालं नाही वगैरे वगैरे, ठीक आहे. या ठिकाणी जे आहे हे ऑफिस मुंबई येऊनच अप्रूवल होतं, ठीक आहे, त्या ठिकाणाहून तुमचे डॉक्युमेंट वगैरे चेक केले जाते, त्यानंतर तुम्हाला अप्रूवल होतं. अप्रूवल झाल्याच्यानंतर या ठिकाणी 15 दिवसात तुम्हाला या ठिकाणी आलता मेल, पण या ठिकाणी जे आहे तुम्हाला डिजीमेल जो आहे तो महिन्याच्या आतमध्ये शक्यतो तर यायलाच पाहिजे डिजीमेल, ठीक आहे. तर महिना धरून चाला, फक्त तुम्ही जर रजिस्ट्रेशन करून महिना झाला असेल तर त्या ठिकाणी तुमची प्रोसेस चालू आहे. सध्या जे काय आहे खरीप विम्याचे वगैरे चेकिंग वगैरे चालू आहे त्या ठिकाणी, आणि जे आहे या ठिकाणी ते डॉक्युमेंट वगैरे चेक करा, थोडा टाईम वगैरे लागतो, एखाद्या वेळेस 1.5 महिनासुद्धा लागतो एखाद्या वेळेस, पण त्या ठिकाणी डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित झाल्याच्यानंतर तुम्हाला मेलला डिजीमेल येतो, ठीक आहे. या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीचे तुम्हाला डिजीमेल येतो. डिजीमेल आल्याच्यानंतर 3 दिवसानंतर या ठिकाणी डिजीमेलमध्ये सी एस सीचा आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी दाखवतं, ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, तुम्हाला डिजीमेल आल्याच्यानंतर या ठिकाणी दाखवतं सी एस सी नोटिफिकेशन फॉर व्हीएलई वेलकम ईमेल ॲट डिजीमेल कँडी डिटेल्स डिअर मुंजाजी साहेब रफ्त, आणि त्या ठिकाणी तुमचं नाव येईल. त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन वी आर ग्लॅड इन्फॉर्मेशन दॅट यू नेवर डिजीमेल इज नाव रेडी अँड ॲक्टिव्ह टू यूज. या ठिकाणी ते म्हणाले तुम्हाला चांगलं कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला डिजीमेलचा आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर हा डिजीमेल येतो तुम्हाला, आल्याच्यानंतर या ठिकाणी डिजीमेलची लिंक दिली जाते, त्यावर जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आणि तुमचा जो पासवर्ड आहे या ठिकाणी हा तुम्हाला चेंज करायचा आहे. एवढी प्रोसेस तुम्हाला करायची आहे. त्यानंतर केल्याच्यानंतर 3 दिवस थांबायचं, त्यानंतर 3 दिवसामध्ये तुम्हाला त्यानंतर डिजीमेलमध्ये अशा प्रकारचे जे आहे या ठिकाणी पाहू शकता नो रिप्लाय म्हणून या ठिकाणी तुम्हाला डिजीमेलसुद्धा या ठिकाणी येईल. 3 दिवसामध्ये कन्फर्म तुम्हाला या ठिकाणी डिजीमेलमध्ये तुम्हाला हा येऊन जाईल, ठीक आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला सर्वप्रथम डिजीमेल यायला एखाद्या वेळेस टाईम लागतो, शक्यतो तर महिन्यामध्ये यायलाच पाहिजे, ठीक आहे. जर का नाही आला तर समजायचं तुमचे डॉक्युमेंट वगैरे आहेत ते व्हेरीफाय झाले नाहीत, किंवा तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. एका सबस्क्रायबरनं 3 वेळा रजिस्ट्रेशन केलं आणि त्याचं 3 वेळेसुद्धा रिजेक्ट झालेलं होतं, खूप नाराज होता. पण मी त्याचं यावेळेस रजिस्ट्रेशन करून दिलेलं आहे, मी बऱ्याच जणांचं रजिस्ट्रेशन करून दिलेलं आहे, पण या ठिकाणी आणखी त्यांनासुद्धा काही रिप्लाय नाही आलेला, ठीक आहे. त्यांचे जे डॉक्युमेंट आहेत ते त्या ठिकाणी व्हेरीफाय करत आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी टाईम लागतो, ठीक आहे. यामध्ये जर का तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तर मला कमेंटसुद्धा टाकू शकता. तर मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.